शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरत खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन रश्मी शुक्ला यांच्याद्वारे टॅप केला जात असून यावर कुलाबामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीनंतरही काय चाललंय हे माहिती व्हावं यासाठी फोन टॅप केला जात असून गोव्यात सुदीन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फोन टॅपिंग होत होती त्याच पद्धतीने आता गोव्यात होते. चोडणकर महाराष्ट्रामध्ये फोन टॅपिंगच्या विषय परत काल पाहिलं असेल एकनाथ खडसे आणि माझा तसं खाली टॅप करत होते रश्मी शुक्ला, त्याबद्दल एक गुन्हा मला वाटतं कुलाबा पोलीस स्टेशनला दाखल झाला. एक गुन्हा पुणे बन गार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू होत्या त्यानंतरही आमचे फोन टॅप करण्यात आले. आम्ही कोणाशी बोलतो आहे, आम्ही कोणाशी काय करतो आहे, कोणाला भेटतो आहे, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कोणाला देत होते हे सगळ्यांना माहिती. अशा प्रकारचे पॅटर्न इतर राज्यातसुद्धा आता राबवलं जातं आहे ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे. निकाल लागतो 2 दिवसापूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले आणि त्यांनी ही भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होते. आणि काल त्यांनी गोव्यात एक त्या संदर्भात पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे की आमचे काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप होतात. पण मी त्यांना अजून जास्त माहिती दिली तुमचेच फोन टॅप होत नाही आहे. तर सुदीन ढवळीकर, विजय सरदेसाई हे जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचे फोन टॅपिंगचं कार्यक्रम उत्तम प्रकारे सुरू आहे. तर तुम्ही काळजी घ्या, गोव्यामध्ये शांतता फोन टॅपिंग सुरू आहे असं एक नाटक चाललेलं आहे सध्या. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच गोव्याचे प्रमुख होते निवडणूक काळात. त्याच्यामुळे आम्ही सगळे काळजी घेतो. मी आत्ताच दिगंबर कामतांशी परत बोललो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण पाहू आता शेवटी अशा प्रकारे जर तुम्हाला एखाद्या राज्यात सत्ता आणायची असतील राज्यपाल फोन टॅपिंग हां केंद्रीय तपास यंत्रणा याच माध्यमातून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मग इथे एकदा KGB CIA यांनासुद्धा आणावं लागेल. हे सगळं वापरून पण तुमची सत्ता येत नाहीये. गोव्यात भाजप येणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगतोय. देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल पण आता देशासाठी लोकशाहीच धोक्यात आली असून व्यक्ती स्वातंत्र्य देखील धोक्यात आलं आहे. राज्यपाल हटवले पाहिजेत हे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. घटनात्मक पदांवर अशी राजकीय व्यक्ती बसवली की असंच होतं या शब्दात केंद्रीय मंत्री संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी या देशात कराव्या लागतील. लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं या देशातली. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य, या देशातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरं का, आणि मुख्य म्हणजे या देशातला रोजगारसुद्धा धोक्यात आलेला आहे. या सगळ्याविरुद्ध ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील आम्हाला. एक गोष्ट जी वारंवार भाजप म्हणतंय की आम्ही नवाब मलिकांच्या विरोधात नाही तर दहशतवादाच्या विरोधामध्ये. मुंबईमध्ये अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आल्यापासून अशा प्रकारचं कोणते वातावरण नाही आणि तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्याची जनता तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. 2 दिवस अधिवेशनात काम होऊ दिलं नाही सातत्याने. त्याला जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावरती कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. कालच मी त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ बसलो होतो. अनेक प्रश्न आहेत पण विरोधी पक्षाला ठाकरे सरकारला काम करू द्यायचं नाही ही त्यांची भूमिका दिसते आहे. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणत नाहीत पण ठीक आहे, जनता पाहते. विधानसभा अध्यक्ष 2 वर्ष प्रश्न आहे. काय तुम्हाला नेमकं वाटतं राज्यपाल सर अजूनही सही केलेलं नाही आहे. शेवटी आता म्हणजे एक शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि अजूनही राज्यपालांकडनं उत्तर नाही. मी जे असं म्हणतोय की या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे ते अशा घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय व्यक्तींमुळे.